portátil, ¿verdad? जानकी माझा निर्णय पक्का आहे. कुठल्याही परिस्थितीत मी प्रिया साहेबांना वाटण्या करायला सांगणार नाही. मग त्यासाठी मला कुठलीही किंमत मोजावी लागली तरी चालेल. तुला तुझ्या नकाराचा अर्थ कळतोय का? आणि तुला काय वाटलं ग, तू जरी मला नकार दिलास तर वाटण्या होणार नाहीत? वाटण्या होणारच. हा वाडा तोडल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. मग ते तुझ्या हातून असो किंवा मग सुनेने जो वाड्यात तमाशा केला त्याला पूर्ण विराम द्यायचा आहे की नाही? काय बोलायचंय ते स्पष्टपणे बोल. हो बोलते, अगदी स्पष्टपणे बोलते. किर्लोस्करांच्या वाड्यात वाटणीचा विषय काढण्याचा अक्षम्य गुन्हा केलाय तिने, तरी ती अजून या वाड्यात आहे. तिला पहिलं वाड्याबाहेर काढा. आई एक मिनिट, या बाबतीत इतक्या घाईघाईने निर्णय घेण्याची काही गरज नाही. गरज आहे. काल भैरवीने केलेली मागणी जर मी केली असती ना, तेव्हा अख्खा वाडा डोक्यावरती घेतला असता यांनी. हे बा, भैरवी काल जे वागली ते चूकच होत, पण ती अशी का वागली याचा विचार करतोय. विचार कसला करायचा आहे? तिला हाव सुटली आहे पैशाची, आणि तिला माहितीये तिच्या सगळ्या मागण्या पुरवणारे तुम्ही आहात. काल तर तिच्या हाताला धरून वाड्याबाहेर काढत होता तिला. हो, कारण तिच्या बोलण्याचा माझ्यावर तसा परिणाम झाला. पण रात्रभर विचार केल्यानंतर ती कुठल्या तरी दडपणाखाली हे बोलते असं जाणवलं मला. नाही आई, मला वाटतं बाबा जे सांगतायत ते बरोबर आहे. अगं, ती भैरवी अचानक इतकी विचित्र कशी वागू शकेल? यामागे नक्कीच काहीतरी कारण आहे. वेड लागलंय तुम्हाला सगळ्यांना. तुम्ही जर असेच वागत राहिलात ना, तर एक दिवस हा वाडा रसा तळाला जाईल. बाबा एक मिनिट, थोडा प्रॉब्लेम झालाय. मला त्याविषयीच तुमच्याशी बोलायचं होतं. आता काय झालंय? ती आपली माळावरची जमीन आहे ना, 25 एकर, ती जिच्याबाबत केस चालू आहे ती. हो तीच. तिच्यावरती हा भवानी शंकरने आपल्या फॅक्टरीचं काम सुरू केलंय. अरे, अजून कोर्टामध्ये त्याच्यावर वाद चालू आहे. ती जमीन कोणाची आहे कोर्टाने निकाल दिलेला नाही, तिथे तो बांधकाम कसं काय करू शकतो? तेच तर, म्हणूनच तर सांगतोय तुम्हाला, साल्याला माज आलाय. शांत रा बाबा. तुम्ही असं वागता ना, म्हणूनच त्याचं फावलंय. तुम्ही फक्त मला एकदा सांगावं, नाही त्याची चामडी लोळवली ना. नाही जयसिंग, शत्रूला किती गोंजारायचं आणि केव्हा शिंगावर घ्यायचं हे मला चांगलं ठाऊक आहे. केव्हा काय करायचं ते मी तुला सांगेन. ठीक आहे. भैरवीताई, मला असली भाषा नका बोलायला सांगू. जानकी, काय बोलतेस तू? ताई, तुम्हीच खरं खरं सांगा, ही असली भाषा माझ्या तोंडी शोभते का? मी आजपर्यंत खूप साधं सरळ आयुष्य जगले. अहो, मी किती ठरवलं ना तरी वाईट नाही वागू शकत. अहो, माझ्या स्वभावातच नाही येते. ताई, तुमची इच्छा आहे ना, मग तुमच्यासाठी मी बाबांच्या नजरेत, या घरातल्या प्रत्येकाच्या नजरेत वाईट बनायला तयार आहे. अगदी खलं नाही का बनायला तयार आहे. मी आत्ता जशी वागले, जशी बोलले, तसं वागायला तयार आहे. असा एका झटक्यात कसा काय रंग बदलतेस तू? या सगळ्या मागे तुझा आता काय डाव आहे? डाव? काही कसला डाव? अहो, तुम्ही मला ज्या रंगात रंगवण्याचा प्रयत्न करताय, त्याच रंगात रंगून जाण्याचा प्रयत्न करतेय मी. ताई, माझ्या वाईट बनण्यामुळे हे घर एकत्र राहणार असेल तर मी वाईट बनायला तयार आहे. या वाड्यावर तुम्हाला फक्त तुमचा अधिकार हवाय ना, मग तो आनंदाने घ्या. पण कृपा करून या घराच्या वाटण्या करायला नका सांगू. हवं तर वाईटपणा घेऊन
मी या वाड्याबाहेर जायला तयार आहे. नाही जानकी, नाही जानकी, तू कुठेही जायचं नाहीस. भैरवी जशी या वाड्याची सून आहे तशी तूही सून आहेस ना या घरची. विश्वासाला तू तू या पलंगाखाली काय करत होतास? ताई ताई, हे सगळं तुम्हीच केलं ना? हो, तिनेच मला लपायला सांगितलं. कशासाठी का हे माहीत नाही. हां, पण एक बरं झालं की तुझे आमच्या या वाड्याबद्दल आमच्याबद्दल काय विचार आहेत ते कळले मला आज. भैरवी जानकी किती चांगली आहे. तू आणि ती बहिणी बहिणीसारखं का राहत नाहीत? हां विश्वासदा, माझी पण केव्हापासून हीच इच्छा आहे. आणि ताईंनी जर मनावर घेतलं तर नक्की घेईल ती मनावर. तुमच्या दोघींमध्ये जे गैरसमज आहेत ना, ते डोक्यातून काढून टाका तुम्ही, मग सगळं छान होईल. भैरवी, मगाशी तुम्हाला पलंगाखाली लपायला सांगितलं होतंस, काय सिद्ध करायचं होतं तुला? आणि आपलं घर तोडण्याबद्दल जानकी मगाशी जे बोलत होती ते तूच सांगितलं होतंस का तिला बोलायला? मी असं कसं करीन तुम्ही? जानकी मगाशी तू जे काही बोलत होतीस त्यावेळेला मला खरंच वाटलं की नाही, पण आता माझ्या डोक्यात काहीच नाही आहे असं. काय होतंय तुम्हाला? पण गेला तो भैरवी. कुणाशी खेळतेस तू हे खेळ? हा, माझी आई जेव्हा फासाला लटकून मेली तेव्हापासून हे असले खेळ खेळतच मी मोठी झाले. आपल्या दोघींमध्ये नेमकं काय बोलणं झालंय हे पुन्हा कुणालाही सांगण्याचा प्रयत्न करायचा नाही. आणि एक लक्षात ठेव, आज मी तुला इशारा दिलाय, पुन्हा देत बसणार नाही. सरळ तुझ्या बापाचं प्रेत तुझ्या समोर आणून टाकीन, कळलं? जानकी, अरे तुझ्या बापाला लिहिता वाचता येतं ना? का अंगठा छाप आहे? जयसिंग थांबा ना, तुमचे गुणगुळे भाषा ना कळणार नाही ना. काय रे, मी काय विचारलं ते कळलं नाही का तुला? तुझा बाप भवानी शंकर अडाणी आहे का तो? ए भवानी साहेबाबद्दल एक शब्दवी काढायचा नाही. हा आवाज खाली करायचा, नाही तर तुझा बाप आहे ना भवानी शंकर, त्याच्या समोर जाऊन करायचा. आमच्या समोर आवाज खाली करायचा आणि 2 मिनिटाच्या आत ही जमीन पण. अरे नाही केली तर? नाही केली तर तुला इकडच्या इकडे या जमिनीतच गाडून टाकीन, कळलं? जयसिंग, आपण हे मारामारी करायला आलेलो नाही, आपण फक्त त्यांना समज द्यायला आलो. ओ नाना, तुमची गुळमुळे भाषा नाही कळणार त्यांना. असू देत, तरी आपल्याला त्याच भाषेत बोलायला हवं. हो, मग आता तुमच्या भाषेत समजावून सांगा त्यांना. बघा, ऐकतात का? हे बघा, या जमिनीवर कोर्टाचा दावा चालू आहे. इथे कोणालाही कोर्टाचा निकाल लागेपर्यंत हक्क सांगता येणार नाही. आम्ही कोर्टाचा निकाल मानत नाही. झालं समजावून? झालं का? तुमचं कीर्तन संपलं असेल ना तर हा प्रश्न आता मला माझ्या पद्धतीने सोडवते. कशी आहेस? मी विचारलं तुला कशी आहेस तू. बरी आहे मी. आणि तुम्ही मला हवं तसं जर वागाल तर जास्तच बरी असेल.
वाटण्यांचं खूळ अजून तुझ्या डोक्यातनं गेलेलं दिसत नाही. हे खूळ नाहीये बाबा. तुझे काही वागतेस ते समंजसपणाचं आहे असं तुझं मत आहे? काय अडचण काय आहे? कुठे काय? भैरवी, मी तुला वाटेल तसं बोललो. तुला ओळखण्यामध्ये माझी चूक झाली असंही म्हणालो. पण नंतर विचार केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की माझी नजर इतका नाही धोका खाऊ शकत. तू आजपर्यंत जे काही वागले असते खोटं नाही असू शकत. या वाड्यानं एकत्र यावं म्हणून तू ज्या काही खस्ता खाल्ले असते मी स्वतः पाहिले. या अग्निदिव्यामधून तू गेलीस ते नानाने मला सांगितलंय. ती आज ते प्रेम ती बांधिलकी भैरवी खोटी नाही असू शकत. सांग मोकळेपणानं सांग, काय दडपण आहे? काही दडपण आहे का? आपण या सगळ्यात मार्ग काढू. माझ्या मनावर कसलंही दडपण नाहीये. माझ्या मनाला जे पटतंय ना तेच बोलतेय मी. खोटं बोलतेयस तू, तुझा चेहराच सांगतोय. आज जर तू बोलली नाहीस तर तू स्वतःचं नुकसान करून घेशीलस, पण त्याही पेक्षा जास्त या वाड्याचं नुकसान करशील तू. या वाड्याचं सुख तुझ्यावर अवलंबून आहे भैरवी. तू जर असा आधार काढून घेतलास तर मग बस बस बाबा. हे सगळं बोलून तुम्ही मला त्रास देऊ नका. खरं काय येते मी तुझ्या उत्तराची वाट बघते भैरवी. तू उत्तर द्यायला जेवढा वेळ लावशील तितके लवकर तुझे बाबा मरणाच्या अति जवळ असतील. काय खरंय? खरं हे की मला वाटण्या हव्यात. तुमच्या माझ्याकडून असलेल्या अपेक्षांशी भावनांशी मला काहीही घेणं देणं नाही. आजपर्यंत मी खूप विचार केला. आतापर्यंत फक्त सगळ्यांचाच विचार करत आले. पण आता आता मला फक्त माझा विचार करायचा आहे. फक्त माझा. कर कर स्वतःचा विचार कर. या असल्या स्वार्थी विचारामुळे तू एक वेळ संपत्ती मिळवू शकशील भैरवी, पण रात्रीची समाधानाची शांत झोप नाही मिळवू शकणार. बाबा क्षमा करा, माझ्या हातात खरंच काही नाही. जानकीने चारी बाजूनी मला कोंडीत धरलं. त्यातून बाहेर पडण्यासाठी मला कुठलाच रस्ता दिसत नाहीये. विश्वासानं त्याच्याकडे मदत मागावी असा एकही हात दिसत नाहीये. बाबा मी काय करू? एक मार्ग आहे दादू. आबा सावकाश उदय. राजा महाराज पाहिले का? हे विश्वची माझे घर. कुठले विश्व ठरवलेत? काय झालं भाऊजी, जेवा ना. कसा जेवू वहिनी, घास सुद्धा घशाखाली उतरत नाहीये माझ्या. का रे बाबा, काय झालं असं? काय झालं म्हणजे आता काय सांगू कावेरी. मी मगाशी घरी आलो ना, तेव्हा तुमच्या घरासमोरच्या त्या फुटपाथवरच्या फेरीवाल्यांना हटवण्याचं काम चालू होतं. सगळ्या झोपड्या सुद्धा तोडून टाकल्यात पोलिसांनी, माहितीये. चला बरं झालं, काय उच्छाद मांडला होता त्या फेरीवाल्यांनी. निदान फुटपाथ तरी मोकळे होतील आता चालायला. अरे काय बोलताय आबा, हा ते बिचारे फेरीवाले बेघर झाले आणि तुम्हाला फुटपाथवर फिरवायची पडली. छा 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 छा, माहितीये माझं कुठे लक्षच लागत नाहीये. काय करतील आता ते बिचारे फेरीवाले? कुठे जातील? कसे राहतील? काय खातील? सदा ते जिथून आले तिथे जातील ना परत. आपापल्या गावाला जातील. आपण गावाला जायला रेल्वेचं किंवा बसचं तिकीट काढायला लागेल ना. हा ते पैसे कुठून आणणार ते? ए त्यांचं ते बघून घेतील ना. तू कशाला उगत मनस्ताप करून घेतोयस? हे बघ तुझ्या पुढ्यात ताट आहे ना, जेव जेव शांत जेव. पण आबा का हटवलं असेल हो त्या फेरीवाल्यांना? सदा मी काय म्हणते, तुझ्या आवडीचा केशरी भात केलाय वाढू थोडासा.
केशरी रंगावरनं मला आठवलं. परवा मी त्या टीव्हीवरच्या बातम्यांमध्ये ऐकलं बरं का की कुठल्या तरी देशात केशरी रंगावर बंदी आहे म्हणे. आता मला सांगा, जर त्याच देशात ऑलिम्पिक भरवायचं ठरवलं आणि भाग घेणाऱ्या देशाचा झेंड्याचा रंग जर केशरी असेल तर मग त्या देशाने करायचं काय? पण वहिनी, असं केशरी ड्रेस घालून तिकडे जाता यायचं नाही तुम्हाला. तू चल, चाललो लाग, चाललो कुठे ते ताट आणि चल. पण मी बाहेर आधी. पण मी जाऊ कुठे? जा, ज्या देशात केशरी रंग चालत नाही ना त्या देशात जा आणि बरोबर हा केशरी भातही घेऊन जा. म्हणजे तो केशरी रंग पाहून तुला ते शिक्षा करतील आणि मला बरं वाटेल. अरे सदा काय आबांचं म्हणणं एवढं काय मनावर घेत असतो? हे बघ, जेवण कर आणि मग जा. असं अर्धवट जेवण टाकून जाऊ नये. सदा, सदा आबा, तुम्ही खूपच टाकून बोलता त्याला. काही होत नाही, माझा तिसरा नातू म्हणतो ना स्वतःला. मग माझं एवढं ऐकलं तर काही बिघडत नाही. चिंतातूर जंतू कुठला? रामदासानंतर हाच विश्वाची चिंता बाळगणारा. धड जेवून देत नाही शांतपणे. अहो, पण त्यांना वाईट वाटलं असेल ना? वाटू दे. हे बघ, तू केशरी रंगाचा ड्रेस घालून त्याची कड घेऊ नकोस. असा अनेक वेळेला तो जातो आणि परत येतो. हा, त्याची चूक कळल्यावर तू आपला मला केशरी भात वाढ. दादू, अरे दादू, मी थांब. दादू, तू पण माझ्यावर रागवलायस. नाही जी, नोकर माणसाला कर. मी कधी नोकर मानलंय तुला? मला मान्य आहे सध्या घरात जे काही चाललंय त्यामुळे तुझ्या मनावरही काही परिणाम झाला असेल. माझ्या काही बाई, खरं सांगू, माझ्या तर ना डोक्याचं फार भजच होऊन गेलंय बघा. और रोज काय ना काय कानावर नवीन नवीन ऐकायला येते. तुमच्याबद्दल चांगलं बोलावं तर पंचाई आणि वाईट बोलावं तर नाही जी, मन नाही धजावत आपलं. म्हणून ना तोंड दाबून गप्प बसतो मी. मोठ्या माणसांच्या मोठ्या गोष्टी हो नाही कळत आम्हाला. नाही कळत ना तेच बरं आहे. दादू, तू इतकी तटस्थ भूमिका घ्यायचं ठरवलं असशील तर मग प्रश्नच मिटला. मग मी उगाच तुला इथे समजवायला आले. म्हणजे दादू, तू जरा बाहेर जा. दादू, वर जाऊन ह्यांना सांग जेवायला बोलवलंय म्हणून. काय झालंय भैरवी? एवढं सगळं घडलं तरी तू मला विचारतीयस काय झालं आई? अगं, मी या वाड्यात आले ना त्याला 25 वर्ष झाली आहेत. आणि 25 वर्ष फक्त एकच स्वप्न मी उराशी बाळगलंय. या वाड्याची अनभिषिक्त सम्राज्ञी व्हायचं. आणि आज वाड्याच्या वाटण्या मागून तू माझं तेच स्वप्न संपवायला निघालीस. आई, तू जर माझं स्वप्न संपवायचा प्रयत्न केलास ना तर मी तुला संपवून टाकेन. मान्य आहे की भैया साहेबांची खूप मर्जी आहे तुझ्यावरती. कदाचित तुझं ऐकून ते या वाड्याच्या वाटण्या करतीलही. पण जर खरंच त्यांनी असं केलं ना तर मी त्यांनाही माफ नाही करणार. तू फक्त माझ्या वाटेत येण्याची चूक करू नकोस. वाटेत आलीस ना तर चिरडून टाकेन मी तुला. माझ्या झंझावातापुढे भैया साहेबही तग धरू शकणार नाही. तिथे तुझी काय अवस्था गं?